सिंहासना गता नित्य पद्माश्री तरक द्वया शुभदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी। या देवी सर्वभूतेषु मा स्कंद मातान रूपे संस्थिता। नमस्तस्य 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 नमो नमः। आज नवरात्रीची पाचवी माळ। देवीचे पाचवे स्वरूप हे स्कंद माता देवीस समर्पित आहे। चला तर पाहूयात स्कंद माता देवीचे स्वरूप, पूजन, महत्व आणि महात्म्य। नवरात्रीतील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे। दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप हे प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक मानलं जातं। स्कंदमाता कुमार कार्तिकेयची माता असल्याची मान्यता आहे। कुमार कार्तिकेयांना स्कंद असे म्हटले जाते, म्हणूनच देवीच्या या रूपाला स्कंदमाता असं म्हटलं जातं। कुमार कार्तिकेयानं देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती। स्कंदमाता की चतुर्भुज आहे। कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत, तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे। देवीचं वाहन हे सिंह आहे। स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे। स्कंदमाता देवीचे व्रत हे मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते। स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात। घरात सुख, शांती, समृद्धी नांदते अशी मान्यता आहे। देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावेत। लाल रंगाचे फूल अक्षता वाहाव्यात। तसेच देवीला केळाचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा। देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश आवर्जून करावा असंही सांगितलं जातं। स्कंदमाता ही कार्तिकेयची माता आहे, त्यामुळे ती बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असून तिचं हे रूप खूप मनमोहक आहे। हे शौर्य आणि करुणतेचे द्योतक आहेत। सिंह शौर्याचे द्योतक आहे, तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे। स्कंद म्हणजेच तज्ज्ञ, निष्णात। सामान्यपणे जे तज्ज्ञ प्रवीण असतात ते उद्घट असतात, पण इथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे। देवीच्या या रूपाची आराधना केल्यानं कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात। चला तर या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची। देवीच्या पुढील रूपांचे महत्व आणि महात्म्य जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त आज 24 तास।